हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ मिलिंद मनोहर संगरे, असिस्टेंट प्रोफेसर केमिस्ट्री डिपार्टमेंट SKSV कॉलेज लांजा। मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या महाविद्यालयामधील जिमखाना विभागाबद्दल माहिती देणार आहे। मित्रांनो, सुरुवातीला आपण खेळाची आपल्या जीवनात का गरज आहे ते पाहू। विविध कारणांसाठी खेळ हा आपल्या जीवनात महत्त्वाचा आहे। आता पहिलं कारण म्हणजे हेल्थ। हेल्थसाठी खेळ हा महत्त्वाचा आहे। आपण आपल्या शरीराचं किंवा आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून जनरली व्यायाम केला जातो, योगा केला जातो। पण बऱ्याचदा धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम आपल्याकडनं होत नाही, योगा आपल्याकडनं होत नाही। मग त्यावेळी जर आपण अर्धा तास, पाऊण तास, तासभर एखाद्या मैदानावर थोडा खेळलो, क्रिकेट असू दे, फुटबॉल असू दे किंवा कोणताही खेळ जर आपण खेळलो, तर तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। कोणताही खेळ, जो मैदानी खेळ आपण खेळलो, तर आपला दिवसभराचा व्यायाम तिथे त्या खेळाबरोबर होऊन जातो। त्यामुळे हेल्थसाठी खेळ हा महत्त्वाचा घटक आहे। सेकंड, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट। आपली पर्सनॅलिटी आपल्याला जर चांगल्या प्रकारे डेव्हलप करायची असेल, आता आपल्याला जर एखादा करिअर करायचं असेल, तर करिअरसाठी पर्सनॅलिटी सुद्धा आपली चांगली असणं गरजेचं आहे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी खेळ हे गरजेचे आहेत। खेळामधनं आपण अनेक गोष्टी शिकतो। आपण खेळामधनं टीमवर्क शिकतो, लीडरशिप शिकतो, कॅप्टन्सी आपण शिकतो, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अंतर्गत येतात त्या आपण खेळामधनं मिळू शकतो। त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे करिअर। खेळामध्ये आपण आपलं करिअर करू शकतो। आपण स्टेट लेवल, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला मेहनत घेऊन आपण आपलं करिअर खेळामधून घडवू शकतो। तुम्ही बघता, आता बऱ्याचदा वेगवेगळ्या लीग सुरू झालेल्या आहेत, जसं IPL आहे, फुटबॉलची लीग आहे, बॅडमिंटनची लीग आहे। मग ह्या एकेका खेळामधनं बऱ्यापैकी उत्पन्न तुम्ही मिळू शकतो। आता करिअर म्हणजे काय, तर कुठनं अर्थार्जन करणे, तर खेळामधनं सुद्धा आता मोठ्या प्रमाणात अर्थार्जन होत आहे। त्यानंतर चौथा महत्वाचा घटक किंवा गोष्ट म्हणजे जॉब्स। खेळामधनं आपल्याला चांगल्या प्रकारे जॉब मिळू शकतो। आता विविध ज्या सरकारी शाखा आहेत, विभाग आहेत, त्यामधनं एक स्पोर्ट्स कोटा, खेळाडूंसाठी राखीव जागा असतात। आता ह्याचवरनं मला आठवलं, जर तुम्ही कोणताही नोकरी संदर्भ, जॉब किंवा NMK सारख्या वेबसाईट जर सर्च केला, तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र राज्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या जागा भरायच्या आहेत आणि त्या स्पोर्ट्स कोटा, खेळाडूंसाठी राखीव असलेल्या जागा आता ओपन झालेल्या आहेत। म्हणजेच तुम्हाला जर एखादा जॉब, गव्हर्नमेंट जॉब हवा असेल, कुठच्या तरी मोठ्या कंपनीमध्ये जॉब हवा असेल, तर एक स्पोर्ट्स कोटा असतो आणि त्या थ्रू तुम्ही तिथे क्वालिफाय होऊ शकता, तुम्ही तो जॉब मिळू शकता, ती नोकरी तुम्ही मिळू शकता। आता ही झाली नेसेसिटी, गरज, खेळाची आपल्या जीवनात असलेली गरज। मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता मुलांचा चहूबाजूने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयामध्ये विविध विभागांची निर्मिती करण्यात आली आहे। त्यामध्ये कल्चरल विभाग असेल, सोबत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेंटर असेल, NSS सारखं सामाजिक विषयांमध्ये मुलांची आवड निर्माण करणारा विभाग असेल, त्याचसोबत जिमखाना हा आपल्या महाविद्यालयातील महत्त्वाचा विभाग आहे। आपल्या महाविद्यालयाची मान गर्वाने ताठ करणारा हा एक महत्त्वाचा विभाग आहे। ह्याची धुरा शशांक उपशेटे सर, MA BPED NIS, ज्यांनी राज्य राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये आपले नाव कमावलेले आहे, असे वेल क्वालिफाईड शिक्षकांच्या हाती ह्या विभागाची धुरा आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतात, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, विद्यापीठ स्तरावर, राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी इथे सहभाग घेतला आहे आणि विविध स्पर्धांमध्येही
भरघोस यश आपल्या विद्यार्थ्यांना मिळाले आहे. आपल्या महाविद्यालयाची जी खो खोची टीम आहे ही युनिव्हर्सिटी म्हणजेच विद्यापीठ स्तरावर ही नावाजलेली अशी टीम आहे, नावाजलेला हा संघ आहे. आणि अजूनही ह्या संघाचा दबदबा आपल्याला युनिव्हर्सिटी लेवलला बघायला मिळतो. सोबत आपली क्रिकेटची ही टीम आहे जी विभागीय स्तरावर एक नावाजलेली आणि चांगली कामगिरी करणारी टीम म्हणून प्रसिद्ध आहे. सोबत कबड्डीचा संघ आहे. सोबत ॲथलेटिक्समध्येही आपल्याला बरीच पारितोषिकं युनिव्हर्सिटी लेवलला आपल्याला मिळतात. सोबत राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरही काही विद्यार्थ्यांनी आपल्या ॲथलेटिक्समधनं सहभाग दर्शवला आहे. रनिंग, गोळाफेक, डिस्क थ्रो, हॅमर थ्रो, लाँग जम्प, हाय जम्प अशा विविध ॲथलेटिक्सच्या खेळांमध्ये खेळांच्या प्रकारांमध्ये आपले विद्यार्थी भाग घेतात आणि तिथे त्यांना यश हे मिळालेलं आहे. तसेच 2019-20 वार्षिक अकॅडमिक इयरमध्ये आपल्या महाविद्यालयाने क्रॉस कंट्री विद्यापीठ स्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन केले आणि ते यशस्वीही केले. आणि या स्पर्धेमध्येही आपल्या विद्यार्थ्यांना भरघोस असं यश मिळालं आहे. हा आहे आपला जिमखाना. आपल्या महाविद्यालयाने फक्त आपल्या महाविद्यालयापुरताच विचार न करता आजूबाजूचे शालेय विद्यार्थी किंवा जे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झालं आहे पण खेळामध्ये आवड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये वेगवेगळी कौशल्य निर्माण व्हावी म्हणून SKSV स्पोर्ट्स अकॅडमी श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे स्पोर्ट्स अकॅडमीची निर्मिती आपल्या महाविद्यालयाने केली आहे. या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये 3 वर्षाच्या लहान मुलांपासून 50 वर्षीय तरुणांचा सुद्धा समावेश इथे झालेला आहे. त्यांनी इथे ॲडमिशन घेतलं आहे. मुलांमध्ये विविध खेळाची आवड निर्माण करणे, विविध खेळ त्यांना शिकवणं, त्यातमध्ये त्यांना कौशल्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना मदत करणं, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करणं हे ह्या SKSV स्पोर्ट्स अकॅडमीचे गोल किंवा एम आहे. यासोबतच आपली SKSV स्पोर्ट्स अकॅडमी पोलीस भरती आणि सैनिक भरतीसाठीही आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते. मैदानी परीक्षेची तयारी ती विद्यार्थ्यांकडनं करून घेते आणि मैदानी परीक्षेच्या तयारीसोबतच तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून लेखी परीक्षेचीही तयारी मुलांकडून करून घेतली जाते. आणि ह्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये सहभाग नोंदवला. मित्रांनो, मगाशी थोडं सांगायचं राहूनच गेलं, जे विद्यार्थी आमच्या महाविद्यालयात ॲडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी आपली जी स्पोर्ट्स अकॅडमी आहे ही फ्री आहे. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट स्पोर्ट अकॅडमीमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. हा आहे आमच्या कॉलेजच्या स्पोर्ट्स जिमखाना विभागाचा वृत्तांत माहिती. धन्यवाद.